हाय फ्रेंड्स, एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज. तर मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती 2019-2020, तर मित्रांनो एक चांगली बातमी आहे. तर महाराष्ट्र पोलीस दलातील विविध वाहतूक शाखाकरिता पदांची भरती निघालेली आहे मित्रांनो. जवळपास 2144 पद आहेत मित्रांनो. तर याचाच एक महाराष्ट्र शासन गृह विभागाकडनं एक पत्र आलेलं आहे मित्रांनो, त्याच्याबद्दलच आपण बघणार आहे. ओके, तर बातमी तुम्ही बघू शकता मित्रांनो, स्क्रीनवर तुम्हाला दिसू लागलं आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील विविध वाहतूक शाखाकरिता 2144 पदांचे वाटप करण्याबाबत मी थोडं झूम केलेलं आहे तुम्हाला दिसण्यासाठी मित्रांनो. ओके, तर आता तुम्ही बघू शकता स्क्रीनवर महाराष्ट्र शासन गृह विभाग, तर शासन निर्णय क्रमांक वगैरे बघू शकतो आणि तारीख बघू शकतो मित्रांनो, 22 नोव्हेंबरचं तारीख आहे. ओके, तर थोडं खाली प्रस्तावनाच्या खाल्यानंतर इकडं डिक्लेअर केलेलं आहे की त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलातील वाहतूक शाखा या घटनासाठी पहिल्या टप्प्यातील आवश्यक पोलीस अधीक्षक 3, पोलीस उपनिरीक्षक 6, पोलीस निरीक्षक 27, सहाय्यक पोलीस निरीक्षक 63, पोलीस उपनिरीक्षक 168, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 126, पोलीस हवालदार 369, पोलीस शिपाई 1143, चालक पोलीस शिपाई 290, अशी टोटल 2144 पदांची निर्माण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजे लवकरच याची भरती होणार आहे मित्रांनो, 2144 पदे. आता तुम्हाला सांगितलेलं आहे ना, पूर्ण या पदांसाठी हे मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो. लवकरच ही पदांची जाहिरात पण येणार आहे मित्रांनो. तर शासन निर्णय पण दिलेला आहे इकडं, महाराष्ट्र पोलीस दलातील विविध वाहतूक शाखांकरता निर्माण करण्यात आलेले 2144 पदे वाटप या शासन निर्णयसोबत, म्हणजे जे विवरणपत्र असतं ना, मान्यता देण्यात आलेलं आहे. म्हणजे फिक्स निघणारच आहे, मान्यता तर वर्ण मिळालेलीच आहे मित्रांनो. तुम्ही पूर्ण स्क्रीन बघू शकतो. ओके, तर तुम्हाला आता कुठं किती जागा दिलेली आहे त्याचं डिटेल सांगणार आहे मित्रांनो, त्याला आपण विवरणपत्र असे म्हणतो. ओके, तर थोडं खाली घेतल्यानंतर पूर्ण विवरणपत्र आहे. जवळपास 8 पेजचा हा PDF फाईल आहे, तर तुम्ही बघू शकता विवरणपत्र आलेलं आहे मित्रांनो. ओके, तर स्क्रीनवर आहे बघा, महाराष्ट्र पोलीस दलातील विविध वाहतूक शाखांकरता निर्माण करण्यात आलेले 2100 पदांची विवरणपत्र आहे. तर महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील घटकांची नावे, इकडं लेफ्ट साईडला घटकांची नावे दिलेली आहेत, इकडं एकूण जागा दिलेल्या आहेत. तर मुंबई पोलीससाठी बघा 650 जागा आहेत मित्रांनो. ओके, त्या डिवाईड केलेल्या आहेत, पोलीस अधीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस, हवालदार, पोलीस शिपाई, अशा प्रकारे डिवाईड करण्यात आलेलं आहे. तर नेक्स्ट आहे तो ठाणे. ठाणेसाठी बघू शकता 71 जागा आहेत मित्रांनो, आणि पुणेसाठी 92 जागा आहेत. पुणेसाठी 92 जागा आहेत आणि नवी मुंबईसाठी 52 जागा आहेत. नागपूरसाठी 58 जागा आहेत. स्क्रीनवर आहे मित्रांनो याचा PDF फाईल पण मी देणार आहे. व्हिडिओ थोडा मोठा होतो मित्रांनो पूर्ण डिटेल सांगण्यासाठी. ओके, तर नाशिकसाठी 41 जागा आहेत मित्रांनो. तर पूर्ण त्यात डिवाईड करण्यात आलेलं आहे की कुठल्या कॅटेगरीसाठी किती किती आहेत, म्हणजे पोलीस अधीक्षक, पोलीस शिपाई, याच्यासाठी किती किती आहेत, पूर्ण ते डिटेल दिलेले आहेत. तर नेक्स्ट पेजवर जाऊया, औरंगाबाद. औरंगाबादला 38 जागा आहेत. अमरावतीला 23 जागा आहेत. सोलापूर, सोलापूरसाठी 23 जागा आहेत. पिंपरी चिंचवड 87 जागा आहेत. विरार 53 जागा आहेत. औरंगाबाद परिक्षेत्र 2 जागा आहेत. पालघरसाठी 25 जागा आहेत. ठाणेसाठी 35 जागा आहेत आणि रायगडसाठी 75 जागा आहेत मित्रांनो. ओके, तर प्रत्येकांचे जागा तर दिलेल्या आहेत आपल्याला, यात डिवाईड पण करण्यात आलेले आहेत, ते तुम्हाला स्टार्ट सांगितलंच आहे मित्रांनो. तर पुणेसाठी टोटल 36 जागा आहेत, म्हणजे एकूण 66 जागा झाले. ओके, पुणे जिल्हा पोलीस आणि पुणे जिल्हा पोलीस HSP डिटेल सांगत आहे मित्रांनो तुम्हाला. सातारासाठी 17 जागा आहेत. सांगलीसाठी 51 जागा आहेत. कोल्हापूरसाठी 57 जागा आहेत आणि सोलापूर जिल्ह्यासाठी 62 जागा आहेत. तर त्या अगोदर मित्रांनो आपण एक अनअकॅडमीबद्दल बघूया. तर सध्या अनअकॅडमीची कोर्सेस चालू होणार आहे मित्रांनो. राज्यसेवा CSAT बॅचसाठी पूर्वपरीक्षा आहे मित्रांनो, 28 नोव्हेंबरपासून चालू होणार आहेत. एंड डेट आहे 31 जानेवारी. तर जे इच्छुक उमेदवार आहेत ते नक्कीच एकदा व्हिजिट करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण यांचं डिटेल दिलेलं आहे, कशाप्रकारे ॲड यायचं आहे. ओके, तर तुम्हाला थोडं माहिती देतो इकडे काय काय डिटेल दिलेले आहेत. या कोर्सच्या माध्यमातून आपण सर्व विद्यार्थी येणाऱ्या 2020 MPSC परीक्षा आणि CSATची पेपर 2 यातील सर्व अभ्यासांची तयारी एकाच ठिकाणी करून घेणार आहोत मित्रांनो. या कोर्स राज्यसेवा पूर्वपरीक्षा पेपरमधील 2 विषय औरंगाबाद नाशिक, इकडचे जे शिक्षक आहेत ना,
टॉप शिक्षक आहेत ते शिक्षक आपल्याला शिकवण्यात येणार आहे मित्रांनो. आपली जे पण शंका ते दूर करते मित्रांनो, इकडं पूर्ण क्लिअर होते कशा प्रकारे होते ते तुम्हाला व्हिडिओ खाली डेमो पण आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिकडनं तुम्ही बघू शकता. हा कोर्स शिकवण्याचा म्हणजे मराठी भाषेमध्ये पूर्ण आपल्याला शिकवण्यात येतो मित्रांनो. याचे नोट्स दोन्ही भाषेमध्ये मिळतात आपल्याला, मराठी आणि इंग्रजी. नक्कीच तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एकदा व्हिजिट करा आणि पूर्ण डिटेल बघून घ्या मित्रांनो. आणि नेक्स्ट येतो आपला अहमदनगर. अहमदनगरमध्ये 74 जागा आहेत, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 17 जागा आहेत, बीडमध्ये 15 आहेत, नांदेडमध्ये 36 आहेत, अकोलामध्ये 36 आहेत, बुलढाणा 55 आहेत, यवतमाळ 52 आहेत, हिंगोला 34 आहेत आणि नागपूरसाठी 17 आहे. नागपूरचं थोडं डाऊन करतो, नागपूर 17 जागा. ओके मित्रांनो, अजून थोडे जिल्ह्यांचे ते पण सांगतो तुम्हाला. आत्ता किती झाले, 35 झालेत. तर चंद्रपूर वगैरे ते पण आहेत मित्रांनो, 7वा नंबर 8वा नंबर पेजवर आहे. आपण 8वा नंबर पेजवर जाऊया. थोडं म्हणजे याचं मी फीडअप फाईल पण देणार आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिकडनं डाउनलोड करून घ्या मित्रांनो. चंद्रपूर जिल्ह्यासाठी 17 जागा आहेत, गडचिरोलीसाठी 35 आहेत, गोंदियासाठी 12 आहेत. पूर्ण डिटेल तुम्ही बघू शकता. एकूण जागा 2144 जागा आहेत मित्रांनो. तर सांगायचं एकच उद्देश की मित्रांनो, लवकरच याची जी आर येणार आहे, पूर्ण डिटेल येणार आहे. म्हणजे 2144 पदांची भरती लवकरच होणार आहे मित्रांनो, जवळपास 2020 होणार आहे ही पण भरती. तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा मित्रांनो, जेणेकरून मी जे पण व्हिडिओ अपलोड करतो ते तुम्ही सहजपणे बघू शकता. माझ्या चॅनलचं नाव आहे MK All News. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.